धनगर समाजाला आरक्षण देऊन शासनाने त्वरित GR काढून जातीचे दाखले द्यावेत अशी मागणी करत मिरजेतील सुभाषनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी ढोल वाजवित रस्ता रोको केला. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सर्वच पक्षाने धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधानसभा प्रमुख महादेव धबडे यांनी रास्ता रोको आंदोलनात सहभागी होत धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. जवळपास पाऊण तास आंदोलन सुरू होते त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. महाराष्ट्रभरचे धनगर समाजाचं आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनाच्या निमित्तानं सुभाषनगरमध्ये इथंही धनगर समाजाच्या वतीने जे आंदोलन झालेलं आहे त्या आंदोलनाला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा जाहीर पाठवले आहे. वर्ष आमच्या धनगर समाजाला एसटीनं आरक्षणपासून वंचित ठेवलेलं आहे. या सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व धर्मीय यांनी आम्हाला धनगर समाजाला पाठिंबा देऊन रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. तर मुख्यमंत्री साहेबांना आम्ही तहसीलदार मॅडमच्या मार्फत आम्हाला त्वरित आमचे एसटीचे आरक्षण मिळावं आणि अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत या सरकारला त्यांची जागा धनगर समाज दाखवून देईल म्हणून आम्ही आज हे तीव्र आंदोलन घेतलेलं आहे. याच्यापुढेही जर आम्हाला त्वरित एसटीचे दाखले नाही दिले तर या सरकारचा आम्ही निषेध करतोय आणि त्वरित आम्हाला दाखले मिळावेत अशी मी सरकारला विनंती करतो. तर आम्ही रस्ता रोको आंदोलन सर्व धर्मियांच्या वतीनं यात मुस्लिम समाज आहे, बौद्ध समाज आहे, मातंग समाज आहे, सर्व समाजाने आम्हाला बारा पर्वताराने आम्हाला धनगर समाजाला पाठिंबा देऊन हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी रस्ता रोको केलेलं आहे. यापुढे जर सरकारने आमची दखल नाही घेतली तर आम्ही तीव्र ह्याच्यापुढे आंदोलन करू. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही नाहीतर धनगरांची ताकद या सरकारला दाखवू.